रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच सबस्क्राईब करा आणि रेसिपीजच्या अपडेटसाठी शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. हाय फ्रेंड्स, मी रुपाली तुमचं रुपाली किचन कट्ट्यामध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणा वडे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स नक्की शेअर करा. चला मग आपण साहित्य आणि कृती पाहूया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी भिजवलेला साबुदाणा. हा या प्रकारे भिजवायचा आहे. सुरुवातीला साबुदाणा व्यवस्थित पाण्याने धुऊन त्यातलं पाणी निथळून एक 4 ते 5 तास आपण भिजवायला ठेवणार आहोत. साबुदाणा भिजवताना खूप जास्त पाणी त्यामध्ये ठेवू नये. असं केल्याने आपल्याला असा सुटसुटीत असा साबुदाणा भिजून मिळतो. पहा या प्रकारे आपला साबुदाणा भिजलेला आहे. दुसरी गोष्ट वडा बनवताना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे उकडलेले बटाटे. मी इथं 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत आणि ते स्मॅश करून या बाउलमध्ये ठेवले आहेत. अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य आपल्याला साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणार आहे. आपण हे एक एक करून एकत्र करूयात आणि ह्याचं पीठ मळून घेऊयात. उकडलेला बटाटा मी स्मॅशरनी स्मॅश करून घेतला आहे. वड्याच्या बाइंडिंगसाठी या बटाट्याचा वापर होतो. यामध्ये आता मी घालणार आहे हा भिजवलेला साबुदाणा. थोडंसं मी मिक्स करून घेते. यामध्ये आपण आता घालतोय शेंगदाण्याचा कूट, ह्यातला थोडासा शेंगदाण्याचा कूट मी काकडीच्या कोशिंबिरीसाठी ठेवतीये. हिरव्या मिरचीची पेस्ट आता मी यामध्ये घालतीये. मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याची पेस्ट केली होती. यामध्ये आता आपण घालूयात चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात. या प्रकारे मी हे पीठ मळून घेतलं आहे. पुढे जाऊन आपण ह्याचे वडे बनवणार आहोत. हे वडे मी तुपामध्ये तळून घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये वडे तळू शकता. चला आपण आता या पिठाचे वडे बनवायला घेऊयात. पहा अशा पद्धतीने आपण हातावर वडे बनवणार आहोत. आपण 2 प्रकारचे वडे बनवणार आहोत. एक असे चपटे आणि दुसरे छोटे आकारात गोल वडे बनवणार आहोत. वडा जास्ती जाड नसावा, नाहीतर तळल्यावर तो मध्ये कच्चा राहतो. अशा पद्धतीने आपण या पिठाचे वडे बनवून घेऊयात. अशा प्रकारे मी 2 साईजमध्ये वडे बनवले आहेत. आता आपण हे गरम तुपामध्ये तळून घेऊयात. तूप आपलं गरम झालं आहे. आता यामध्ये मी एक एक वडे तळून घेत आहे. एका वेळेस मी 2 वडे तळतीये. खूप जास्ती वडे एका वेळेस तळू नये, नाहीतर ते तळताना फुटतात. वडे आपण मीडियम फ्लेमवर तळणार आहोत. दोन्ही बाजूनी हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. सोनेरी कलर येईस्तोपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत. आता हे वडे मी एका चाळणीमध्ये काढून घेतीये. अशाच प्रकारे राहिलेले वडेही मी या गरम तुपामध्ये तळून घेणार आहे. अशा प्रकारे कुरकुरीत साबुदाणा वडा तयार आहे काकडीच्या कोशिंबिरीसोबत खायला. साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याचे माप हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसात तुम्ही हे वडे घरी नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ते कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.